शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आणि आपण पाहत आहात भारत ॲग्रीचा स्मार्ट जुगाड। शेतकरी मित्रांनो, आजच्या जुगाडामध्ये आपण घरच्या घरी 30 ते 35 दिवसामध्ये कशा प्रकारे उत्तम दर्जाचं आणि 100% कुजलेलं कंपोस्ट खत तयार करू शकतो याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे भारत ॲग्रीची, आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तुम्हाला तर माहीत आहे की 100% कुजलेल्या कोणत्याही कंपोस्ट खताचं किती महत्त्व आहे आपल्या शेतीमध्ये, आपल्या पिकाच्या वाढीमध्ये। आणि म्हणूनच बरेच सारे शेतकरी त्या ठिकाणी आपला जो काडी कचरा असेल, वेगवेगळे जे वेस्टेज असतील आपल्या शेतामधील, त्यांना कुजवण्याचा प्रयत्न करतात। परंतु त्यांचा खूप कालावधी जातो आणि ज्या आपल्याला अवस्थेमध्ये, ज्या वेळेमध्ये आपल्याला चांगले कुजलेले कंपोस्ट खत पाहिजे असते, ते आपल्याला भेटत नाही। परंतु या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अवघ्या 30 ते 35 दिवसामध्ये कशा प्रकारे आपण डीकंपोस्टिंग कल्चरचा वापर करून आपले जे काही वेस्टेज आहे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे कुजवू शकतो। चला तर शेतकरी मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, एक टीप घ्यायचा आहे किंवा एक बॅरल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 100 लिटर पाणी ओतायचे आहे। याचमध्ये आपल्याला चांगला सेंद्रिय काळा गुळ 1 किलो मिसळायचा आहे, आणि याचमध्ये आपल्याला काय करायचे आहे, डीकंपोस्टिंग कच्चर 1 लिटर मिसळायचे आहे। हे व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी ढवळून घ्यायचं आहे, मिसळून घ्यायचं आहे। आणि तेच आपल्याला तसेच काय करायचं आहे, सावलीला एखाद्या कापडाच्या साह्यानं किंवा गोणपाटाच्या साह्यानं तोंड बंद करून 2 ते 3 दिवस आपल्याला ठेवायचे आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जेवढं काही आपल्याला आपल्या शेतामधील वेस्टेज आहे, काडी कचरा असेल, पालापाचोळा असेल, आपल्या गोट्यामध्ये घाण असेल, ही सर्व गोळा करायचे आहे। सावलीमध्ये सपाट पृष्ठभागावरती आपल्याला पसरायचे आहे। एक थर त्याचा व्यवस्थितरित्या करायचा आहे, सम आकाराचा, सम जाडीचा आणि समान उंचीचा। आणि याच्यावरती शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करायचे आहे, समप्रमाणात आपलं जे 100 लिटर द्रावण आपण तयार केलेलं आहे, पाणी, गूळ आणि त्याच्यामध्ये डीकंपोस्टिंग कल्चर टाकून, ते द्रावण आपल्याला समप्रमाणामध्ये या ढिगाऱ्यावरती त्या ठिकाणी शिंपडायचे आहे। आणि यानंतर आपल्याला काय करायचे आहे, पुढचे 30 ते 35 दिवस काय करायचे आहे, त्याच्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचे आहे। पाणी आवश्यकतेनुसार शिंपडायचे आहे। आणि या ठिकाणी काळजी घ्यायची आहे की आपल्याला त्या ढिगाऱ्यावरती निदान 30 ते 40% ओलावा राहिला पाहिजे। हो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, डीकंपोस्टिंग कल्चर तुम्ही नजदीकच्या तुमच्या कोणत्याही कृषी सेवा केंद्रामधून त्या ठिकाणी खरेदी करू शकता आणि ते आणून तुम्ही वापरू शकता। अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला फक्त 30 ते 40 दिवसामध्ये तुमचे जेवढे काही वेस्टेज असेल ते तुम्हाला कुजलेले दिसेल। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी 30 ते 35 दिवसामध्ये कंपोस्ट बनवू शकता डीकंपोस्टिंग कल्चरचा वापर करून। तर आजचा व्हिडिओ आणि दिलेली सोपी माहिती आपल्याला कशी वाटली भारत ॲग्रीला सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर शेतकरी मित्रांनो कृपया हा व्हिडिओ लाईक्स, कमेंट, शेअर करा आणि भारत ॲग्रीचा यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचे, भारत ॲग्री ॲप डाउनलोड करा। भारत ॲग्री ॲप डाउनलोड करून भारत ॲग्रीच्या वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घ्या। धन्यवाद।